इंस्टाग्राम रील्सवर जर तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ रीलवर अपलोड करताय तो काहीतरी इंटरेस्टिंग असायला पाहिजे, काहीतरी त्याला एडिट केलेलं असायला पाहिजे, काहीतरी म्युझिकमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी सिंक असायला पाहिजे किंवा बीट इफेक्ट्स असायला पाहिजे, शेक इफेक्ट्स असायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी जर तुमच्या रील्समध्ये असतील तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस खूप असतात. तर याचसाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे 5 ॲप्स सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इंस्टाग्राम रील्स एडिट करू शकता आणि तुमचे रील्स ट्रेंडिंगमध्ये जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, ते ॲप आहे आजचं आपलं ज्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम रील्स एडिट करू शकता. 5वं ॲप आहे मोंटाज प्रो. याच्यामध्ये तुम्ही कुठलेही व्हिडिओज तुम्ही एडिट करू शकता. तर तुम्हाला ट्रीम ऑप्शन आहे, फिल्टर ऑप्शन आहे, इफेक्ट्स आहेत, टेक्स्ट आहे, ऑडिओ ॲड करू शकता, त्यानंतर स्टिकर ॲड करू शकता, स्पीड इन्क्रीज करू शकता, कमी कमी जास्त करू शकता, फुटेज स्प्लिट करू शकता, असे वेगवेगळे ऑप्शन्स यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. इझी ॲप आहे मॉन्टाज प्रो आणि याचा वापर करून तुम्ही एडिट करू शकता तुमचे रील्सचे व्हिडिओज. त्यानंतर दुसरं ॲप आहे मोशन निंजा. मोशन निंजामध्ये पण तुम्हाला सेम इफेक्ट्स येतात, त्याचबरोबर इथे जे ट्रेंडिंग म्युझिक रील्सचे व्हिडिओ असतात तेही तुम्ही इथे एडिट करू शकता. असे बरेचसे इथे तुम्हाला ट्रेंडिंग व्हिडिओज बघायला मिळतात. त्याचबरोबर जर तुम्हाला नॉर्मल एडिट करायचं असेल तर तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टला टॅप करून तुम्ही तुमचं एडिटिंग करू शकता. इथे जसे ऑप्शन होते टेक्स्ट, इफेक्ट्स, टायटल, म्युझिक, फिल्टर, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतात. त्याचबरोबर तुम्ही फुटेजला कलर करेक्शन करू शकता. मिक्सिंगचा ऑप्शन तुम्हाला आहे, तुम्हाला जर फुटेज मिक्स करायचं असेल तर तोही तुम्ही करू शकता. पण हे पण खूप सिम्पल आणि साधं ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. आता तिसरं ॲप आहे मोशन लीप. याच्यामध्ये तुम्ही इथे तुम्ही बघताय तर आता हे इथे जर तुम्ही बघितलं तर या प्रकारचं एडिटिंग तुम्ही करू शकता. म्युझिक तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर वेगवेगळे इफेक्ट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. विंड जर तुम्ही इथं बघितलं तर अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता या गोष्टी. एलिमेंट्स ॲड करू शकता, बीट लूप्स ॲड करू शकता, बऱ्याच गोष्टी तुम्ही या ॲपमध्ये करू शकता एखाद्या इमेजला घेऊन. तर हे ॲप नक्की वापरा. या सगळ्याच्या ॲपची लिंक मी तुम्हाला टेलिग्राममध्ये देतो आहे. जर तुम्ही टेलिग्रामवर असाल तर जॉईन करा, नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण या लिंक्स देईनच. त्यानंतर आपलं जे दुसरं ॲप आहे ते म्हणजे काइन मास्टर. हे ॲप खूप ठिकाणी यूज केलं जातं. याच्यामध्ये तुम्ही 4K व्हिडिओज क्रिएट करू शकता, त्यानंतर ॲनिमेटेड व्हिडिओज क्रिएट करू शकता, याच्यामध्ये तुम्ही लेअर्स क्रिएट करू शकता, इफेक्ट्स वेगवेगळे इफेक्ट्स तुम्हाला इथे गॅलरीमध्ये मिळतात. खूप गोष्टी आहेत या काइन मास्टर ॲपमध्ये. जर तुम्हाला स्पेसिफिक काइन मास्टरवर किंवा कुठल्याही ॲपवर व्हिडिओ कसा बनवायचा असेल किंवा व्हिडिओ कसा एडिट करायचा असेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी एका स्पेसिफिक ॲपवर व्हिडिओ बनवेन की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन की काय प्रकारे तुम्ही एडिट करू शकता. आणि आजचं पहिलं ॲप आहे ते म्हणजे VN Editor. VN Editor हे माझं फेवरेट ॲप आहे. याच्यामध्ये मी माझे जे काही रील्स व्हिडिओज असतात ते मी एडिट करतो. इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टला टॅप करायचं आहे, फुटेज तुम्ही घ्यायचं आहे, तुम्हाला जो काही कुठला कुठ फुटेज घ्यायचं असेल स्प्लिट करू शकतो. त्यानंतर मला इथे जर फिल्टर द्यायचं असेल तर वेगवेगळे फिल्टर मी ॲड करू शकतो. झूम इन, झूम आउट, असे वेगवेगळे फिल्टर्स इथे आहेत. इथे परत मी स्प्लिट करतो आहे, परत एखादा वेगळा फिल्टर मी देऊ शकतो. असं खूप काही या ॲपमध्ये तुम्ही करू शकता. त्यामुळे VN Editor हे खूपच कमाल ॲप आहे. याच्यामध्ये तुम्हाला फिल्टर्स आहेत, स्पीड तुम्ही कमी जास्त करू शकता, क्रॉप करू शकता, त्यानंतर झूम, फॉरवर्ड, फ्रीज फ्रेम करू शकता. त्यामुळे हे ॲप नक्की वापरा. हे खूप सिम्पल ॲप आहे, याच्यामुळे तुम्हाला एडिट करणं जो टास्क असतो तो वाटणार नाही. त्यामुळं एडिटिंगसाठी तुम्ही VN Editor वापरा, काइन मास्टर वापरा किंवा या 3 कुठलंही ॲप तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.